संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, डॉक्टर पंजाबराव देशमुख महाविद्यालय प्रयोगशाळा, रॅपिड अँटीजेन टेस्ट तसेच विविध प्रयोगशाळेच्या अहवालानुसार जिल्ह्यात 363 नवे कोरोना रुग्ण आढळल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाने दिली आहे. त्यानुसार अद्यापपर्यंत एक रुग्णाची संख्या 92,849 झाली आहे. अमरावती जिल्ह्यातील 7 बाधित 2 जूनला दगावले. 78 वर्षीय महिला पुसदा गुरुकृपा रुग्णालय, 56 वर्षीय पुरुष कारंजालाड वाशिम पाटणकर रुग्णालय, 72 वर्षीय पुरुष बडनेरा पीडीएमसी रुग्णालय, 70 वर्षीय पुरुष तिवसा पीडीएमसी रुग्णालय, 75 वर्षीय पुरुष दर्यापूर पीडीएमसी रुग्णालय, 67 वर्षीय पुरुष नारायण नगर अमरावती जिल्हा कोविड रुग्णालय, 70 वर्षीय पुरुष चोरमावली नांदगाव खंडेश्वर जिल्हा कोविड रुग्णालय. या 7 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती.